साहेब SIT स्थापन करण्याची मागणी केली गेली आहे. ज्या सगळ्या सदस्यांना धमक्या आल्यात आतापर्यंत म्हणजे आदित्य ठाकरेंच्या निमित्ताने त्याच्यावर चर्चा झाली सभागृहामध्ये, तर काय की आदित्यना येऊ देत किंवा आणखी कुठल्या व्यक्तिविशेषला येऊ देत त्याची चौकशी झाली पाहिजे. जो देणारा आहे त्याला तुरुंगात टाकलं पाहिजे. पण धमकी हा विषय घेऊन ज्या पद्धतीनं तीन पक्ष राजकारण करू पाहतात ते दुर्दैवी आहे. नार्वेकरांना व्हॉट्सअप कॉलवर धमकी आली, का नाही त्याची चौकशी झाली? तो धमकी देणारा कोण होता? तुम्ही सत्तेत आहात, तुमचंच राज्य आहे, तुम्ही मुख्यमंत्री आहात, तुम्ही गृहमंत्री आहात, तुमच्या ताब्यात आहे पोलीस खातं, अडवलं कोणी तुम्हाला? पण धमकीचं राजकारण करू ती चौकशी करा. साहेब आणखीन एक मुद्दा आहे, ज्या पद्धतीनं मुस्लिम आरक्षणाचा मुद्दा अबू अजमींनी मांडला त्यावरती जे आहे की नवाब मलिकांनी इंदिरा जयसिंग यांचं उदाहरण देऊन आणि आणखी काही उदाहरणं देऊन त्यांनी मुळामध्ये आज नवाब मलिकांनी स्वतः हे स्वीकार केलं की मागची 5 वर्ष ते ज्या पद्धतीनं ढोंग करत होते, मुस्लिम आरक्षण द्या आरक्षण द्या असं म्हणत होते, तर त्यांचा ढोंगी चेहरा आज महाराष्ट्राच्या पुढे आला. आज त्यांनी सभागृहात मान्य केलं की धर्माच्या आधारावर मुस्लिम धर्माला आरक्षण देता येणार नाही. हे कुणी मान्य केलं? स्वतः राष्ट्रवादीच्या नेत्यांनी मान्य केलं. मग तुम्ही अगोदर करत होतात ते काय करत होतात? लोकांची फसवणूक करत होतात. हाच मुद्दा फडणवीसांनी पण मांडला की मलिक दिशाभूल करतात, त्यावर ते म्हणाले की यांनी पुन्हा फडणवीसांना म्हटलं की दिशाभूल करतात फडणवीस, कारण चुकीचा अर्थ काढतायत आमच्या बोलण्याचा वगैरे. मुळामध्ये आज पूर्णपणे नवाब मलिक तोंडघशी पडलेले आहेत. दिशाभूल करण्याचं काम काँग्रेस राष्ट्रवादी करत होते. त्यांच्या जाहीरनाम्यामध्ये जे दिलं तेच त्याची स्फूर्तता त्यांना करता आली नाही. पूर्णपणे मुस्लिम समाजाचा त्यांनी ज्या पद्धतीनं त्यांची फसवणूक केली तर आज स्वतःचे सभागृहामध्ये तोंडघशी पडली. जितेंद्र आव्हाड आता म्हणालेत की भरताचा आदर्श भाजपने घ्यावा, ज्या पद्धतीनं भरतानं रामाच्या पादुका सिंहासनावर ठेवल्या त्या पद्धतीनं मुख्यमंत्र्यांना काही दुसरा चार्ज द्यायची गरज नाही, सगळं व्यवस्थित सुरू आहे सभागृहामध्ये. असं तर जितेंद्र आव्हाड तिन्ही सरकारला कामच करायचं नाही, यांचं एकच काम आहे वसुली वसुली. त्याच्यामुळे कदाचित त्यांना तो वसुलीचा आदर्श सांगायचा असेल. ठीक आहे.